शिवमहापुराण कथेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या होमगार्डचा मृत्यू. चाळीसगाव येथे मालेगाव रोडवर 2 दिवसापासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सुरू आहे. यात आज दुसऱ्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या होमगार्ड सय्यद हाफिज सय्यद रऊफ वय 55 यांचे हद्दविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार ते बस स्थानक परिसरात कर्तव्य बजावत होते. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शिव महापुराण कथेसाठी तब्बल 400 होमगार्ड नियुक्त करण्यात आली आहे. प्रचंड गर्दीमुळे त्यांच्यावर कामाचा ताण देखील असल्याचे बोलले जात आहे. जळगाव पथकातील होमगार्ड हाफिज सय्यद यांना मानवंदना देऊन बंदुकीच्या 3 राऊंड फायर करून सलामी देऊन शासकीय इमारतीत व त्यांच्या धर्मारीतीरिवाजीप्रमाणे दफनविधी करण्यात आली. हाफिज सय्यद राहणार जळगाव गेंदालाल मिल यांना जळगाव जिल्हा पोलिसांकडून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. बघत रहा MH 19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. Sure.